ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पद्मश्री पाटील ठरल्या कारतगा येथील तिसऱ्या आघाडीच्या स्मार्ट सौभाग्यवतीच्या विजेत्या. कारतगा तालुका निपाणी येथील तिसरी आघाडी कारतगा यांच्या वतीने 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त शनिवारी 6 मार्च रोजी झालेल्या कारतगा स्मार्ट सौभाग्यवती 2021 या स्पर्धेत भोज येथील पद्मश्री पाटील या विजेत्या ठरल्या असून त्यांना मान्यवरांच्या हस्ते पैठणी साडी देऊन गौरवण्यात आलं. तिसऱ्या आघाडीने महिलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी प्रथमच स्मार्ट सौभाग्यवती 2021 चं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पंचायत सदस्य सुमित्रा उगळे या होत्या. प्रारंभी निपाणीच्या माजी नगराध्यक्षा शुभांगी जोशी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन तर बोरगाव महिला अर्बनच्या अध्यक्षा सुनीता हावले, कारतगा ग्रामपंचायत उपाध्यक्ष रशिदा पटेल यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आलं. स्वागत व प्रास्ताविक तिसऱ्या आघाडीचे नेते राजू खिचडे यांनी केलं. यावेळी झालेल्या स्पर्धेत वासंती शेंडे कारतगा, पद्मजा केस्ते भोज, प्रियांका अत्निकर कारतगा, दीपाली वाली देसाई कारतगा यांनी अनुक्रमे द्वितीय ते पाचवा क्रमांक मिळवला. त्यांना सोन्याची नथ, चांदीचा करंडा व चांदीची चुडवी अशी बक्षीस देण्यात आली. यावेळी कारतगा जिल्हा पंचायत सदस्य सुमित्रा उगळे, निपाणीच्या माजी नगराध्यक्ष शुभांगी जोशी यांनीही मनोगत व्यक्त केलं. या कार्यक्रमास निशा खिचडे, ग्रामपंचायत सदस्य मंगल डांगे, पद्मावती अलंकार, सुजाता वड्डर, वीरश्री खिचडे, स्वाती कांबळे, अस्मिता खोत, सरोजनी टाकले, सरोजनी पाटील, जयश्री कुंभार, रेखा टोपे, प्रतिभा सदलगे, उर्मिला कचरे यांच्यासह मान्यवर व तिसऱ्या आघाडीच्या संयोजक कमिटीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या. सूत्रसंचालन व आभार प्राचार्या डॉक्टर रुपाली पाटील व सुनीता कोगले यांनी केले. महान करिनिपसाठी कारतगाहून तानाजी बिरनाळे. तिसरी आघाडी कारतगा, सन्मान्य श्री आदरणीय आमचे नेते प्राध्यापक सुभाष जोशी सर, आमचे आदरस्तंभ आदरणीय अण्णासाहेबांना होले यांच्या नेतृत्वाखाली जवळजवळ 8 वर्ष कारतगा गावामध्ये तिसरी आघाडीच्या नावाने आम्ही संघर्ष करत गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आमच्या तिसऱ्या आघाडीला जास्तीत जास्त महिलांनी आम्हाला सहकार्य केलं आणि तिसऱ्या आघाडीमध्ये 9 पैकी 6 सीटा ह्या महिला निवडून आल्या म्हणून मला अभिमान वाटला आणि महिलांसाठी काय मदत करावं या उद्देशानं 8 तारीख महिला जागतिक दिन या निमित्तानं आजच्या कार्यक्रमाचं आम्ही आयोजित केलेलं आहे. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय सुमित्रताई उगळे, जिल्हा परिषद सदस्य गळवांचे